संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी दिवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सयास, आम्हा जगदीशी सांभाळावे गाय नाची उडिया पुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने विठ्ठला नमो विठ्ठला राजूया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माधा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा आई माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुम्ही विश्वनाथ वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आवाज मोकळा ठेवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडिया पुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी भोलेनाथ यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवेकरता घेतलेला अभंग महान संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याशी संवाद व्यक्त करतात, देवाशी बोलतात, देवाला सुखाचा पत्ता सांगतात किंवा तुम्हा आम्हाला सुखाचा पत्ता सांगतात. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने पर्याय, भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असणारा हा नामसोहळा, नाम उत्सव, नाम यज्ञ, ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, मला वाटते जगद्गुरु तुकोबाराया यांच्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त विजयनिमित्त हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. म्हणून प्रथमतः या आपल्या सर्व गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद, एक बार टाळी वाजवा. फार मोठा पर्व काळ आहे बरं का व्यंकट महाराज, जगद्गुरु तुकोबारायाच्या विजयाला काही सामान्य माणसाला तिथपर्यंत जाणं होत नाही, पण तुकोबारायाचा वैकुंठ गमन सोहळा
तुम्ही आपल्याच गावात करतात, तुम्ही भाग्यवान आहेत. आणि वाजवा एक पार दोऱ्यात. आणि या कार्यक्रमाला एक एकाची नाही म्हणूया पर अशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, गायन कोकिळा, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे हरिभक्त प्रवीण शिवाजी महाराज, ज्यांना पाठीमागत चाल गायली, गायन कोकिळा, संगीत अलंकार, संगीत रत्न आमचे मोतीराम महाराज महागावकर, इकडे ज्यांचे मृदंगावर थाप पडते मृदंग महर्षी ताल मुनी, आमचे हरिभक्तिप्रायण शिवराज गुरुजी मसलेकर, एक बार टाळी वाजवा. इकडे ज्यांचे मृदंगावर थाप पडते मृदंगाचार्य मृदंग महर्षी याच गावातले सुपुत्र, त्यांनाच फोन केला. आमचे अभिमन्यू महाराज शिंदे, टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. आता माझ्या पाठीमागं तुम्ही सगळी उभा राहिली ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ. मला वाटतंय आपल्या गावाचं नाव तिवट घाळ आणि पलीकडं तिव घाळ, म्हणजे हे दोन्ही घाळणीमध्येच गाव पडलेले आहेत. माझ्यावर प्रेम करणारे आमचे तिव घाळचे आमचे व्यंकट महाराज आहेत, सगळे भजनी मंडळ आलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेला सौंदर्य बुढाला बिढाला. सुंदर अशा कार्यक्रमाचं निवेदन केलेलं आहे, म्हणून प्रथमतः सर्व गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. थोडं लक्ष देऊन ऐका, आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबर सांगतात आनंद रे आधी पुढं नाही. टाळी वाजवा टाळी. आनंद रे आनंद रे, परमार्थात आनंद असतो. व्यंकट महाराज विनोद म्हणून सांगितलं, फाउंडेशन पक्क करावं लागते. लवकर या बसा इथं इथं हे बरं झालं, म्हातारपणाला पूर्ण झालं म्हणायचं. बुढाला बिढाला परमार्थ इतका कितीतरी प्रमाणात देता येतील. तिळतिळा पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्म जोडे, नाम तुझे वाचे शास्त्रे समागम घडे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठली करण ते कपाळ ज्याचे नाम नये काय नाही, सगळ्याला सांभाळावं लागते. बघा ते कशी बसली ठेव का मस्त, पहिला माहिती पटलं तर पटलं नाही तर तंबाखू चुरडा उठलं. लोक लय हुशार झालेत आता. विढाला विढाला परमार्थ इतका स्वप्न आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकायला असेल, मी विनोदांना सांगत असतो. माळ कुणी घालीत नाही, वा भुका कुणी लावीत, थुक्का लावतील थुक्का. अरे माळ घालण्यासाठी भुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मी हरी
वाजवाटाळी वाजवाटाळी जरा माईक मागे ठेवा हे होते इतकं सोपं नाही ढिले झालं बोले झाले हा आपला पैसा फुकटता नसते उग केला इशारा जाता जाता परमार्थ कुणाही करावं इतकं सोपं नाही आता लय कशाला टाईम घालायचं गुरुजी लोक लय नमून नाही काल पुरा मला एकजण आता तुमच्या गावातले बघून मला आनंद वाटला मला टाळी वाजवा हे एवढी आता तरुण बघा कशी बसली ती नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्यांनी ताप दिलाय आम्ही गेल्या गेल्या म्हातारी काठी घेऊन हजरत महाराज खालून पाहायला लक लक कुठून आलो आम्ही म्हणलो मशन वाट्यातून महाराज भर भर मला आता देव देव करा वाटाले देव देव काय करा वाटाले म्हणलं बाबा तुम्हाला आता देव देव करा वाटाले गुडघे चांगले होते तो आकाशिंगजी घाट गेलं काय अरे देव देव करा रियंज लागत या रियंज गेली तर मोबाईल चालणार परमार्थ कसा होईल उडाला इतकं सोपं यंकट महाराज कालपुर एक मला माणूस भेटला महाराज म्हणला तुम्ही इतकं बिंबीच्या देठापासून सांगता तळमळीनं सांगता तरी कीर्तनाला लोक जास्त जमत नाही म्हणा ना डोक्याला ताप घेण्यान देण्याचा तरी लोक कीर्तनाला जास्त जमत काय म्हणला तमाशा बघाय गुलो म्हणला काल परवा लोकाला बसायला जागा नव्हती कुठं तमाशाला मी दिसा इतका इतका पण लय आगाव म्हणलं मामा एवढं बेकार वाटत असं नाही ते म्हणला कसं काय म्हणलं जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त बसत त्यात झोपले काय टाळी वाजवा कळायला असलं जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त अरे आमचा परमार्थ करण्यासाठी खानदानी माणसं लागतात तो का म्हणे येते पाहिजे जातीचे या राग बाळ्यात ज्याचे मुखी नाम आता मला तिकडे जायचं नाही लक्ष द्या इतकं सोपं नाही एकांद्राच्या रसाला आपल्या गावाचं नाव काय तिवट घाल बरोबर ना आमची दिदी त्यांची भागवत कथा आहे कथा झाल्यानंतर कथेच्या अगोदर म्हणजे जीवन आपल्या आपल्या शेतात कामाला लागा गाव हुशार आहे राव म्हणताव त्या कथा आहे कथा झाल्यानंतर हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यास हरिपाठ झाले ही आहे काय हा प्रसाद आहे चला प्रसाद खाण्यासाठी त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो गुरुजी दोन तीन दिवस अंगात थंडी ताप आहे काय थंडी तशी एकांद्राच्या रसाला आता 9 ते 11 कीर्तन आहे कीर्तनाला चला त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे झोपले काय अरे महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे ज्ञानवर आहे सांगतात विषयाला परे पाडो गोड परमार्थ लागे गडो कडो विषय नो गोड जीवाशी झाला काय सांगू महाराज परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप इथाला तेवढे भाग्यवान आहेत लक्ष देऊन ऐका ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो आप जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपात येत नाही त्याचा बाप विढाला विढाला
तुम्ही कुठे चालले? हा फोन, ह्या फोनाने तुला आवघड केली महाराज. मी नाही तुम्हाला गुरुजी खोट सांग ना. चला तू तिथं थांब, थांब तिथं थांब. ते खाना खाना आडवी टाळ वाजवली कपा कपा कपा. थांब तिथं. अहो गुरुजी तुम्हाला इग्नोर म्हणून सांग ना, काल पुरा एक माणूस मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात दिसले. त्याच्या पाठीत दणका बसला की त्याला कळायला घर बदललंय म्हणून. विडाना विडाना ऐका, माझ्याकडे लक्ष द्या महाराज. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे गडी. असे माझे जगद्गुरु कोबर आहे, केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी. आम्ही वय कुंट वाटी आमचे गुरुवारी पांडुरंग बाबा होते सांगायचे. जुन्या काळात कीर्तनात बायाची लेकरं लढायची, लेकरं लढायची. आता लेकरं संपली, प्रत्येकाच्या खिशालच लेकरं झाली. दादा विडाला विडाला जाऊ द्या. काला येतस महिना महा थोड माझ्याकडे लक्ष द्या. संत कशासाठी येतात? आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. असं येण्याचं कारण अज्ञानी लावावी सन्मार्गाशी येथे उपकारासाठी. कलाकार मंदिर मध्ये टाळी वाजव. जरा 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 चार पाच आहेत पण खतरा आहे, नाही तर सगळा काही गावाला सगळा गाव मामा तर एक बी नाही कामाता. भाराभर चिंदेने एक नाही धड. महाराज तुम्हाला इकडे महाराज विनोद म्हणून सांगला, काही गावाला भजनले खतरा. हा मी एका ठिकाणी पुढे स्वरात म्हणू लागलो. मोगरा फुलला मोगरा फुलला. किती बरं वाटलं. माया माघारी काय म्हणू लागली? मोकार फुगला मोकार फाशी घ्यावं लागल का नाही? आनंद वाटायला टाळी वाजवा विडाला विडाला. जाऊ द्या. येते उपकार घर ज्या वैकुंठी येते उपकारासाठी आले. आता मला इकडे बोलायचं ऐका. असे माझे जगद्गुरु कोबराया आज देवाशी संवाद व्यक्त करतात. देवासोबत बोलण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतं महाराज. इतकं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबरायची अवस्था प्रपंच रचना सर्व ही भोगनी त्या गेली महाराज. काही गोष्टी असाव्या गुरुजी आणि त्याचा त्याग करावा, त्याचं नाव वैराग्य.
नाही तर काही माणसाकडे काही गोष्टी नाहीत आणि वैरागी मूर्ती अवघड आहे. अहो नाथ बाबा सांगतात अप्राप्त ईशराजी बहुत देखील योग जो ईशय प्राप्त नाही अशा ईशयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत. तुमचं नाव काय? महादेव. आपल्या घरी चार पाच पाहुणे यावं, महिन्याला यावं, दोन महिन्याला यावं पाहुणे, आणि त्यांना लग्न लग म्हणावं, याला म्हणायचं वैरागी. दारात पाहुणाच ये ना, मला ब्रह्मचारी राहायचे, तू गांजा आवड उडाला विडाला. अरे भाला घर असावं, घराचा त्याग करावा, याच नाव वैरागी. सगळं काही असावं. माझ्या तुकोबाराकडे काय नव्हतं. महाराष्ट्रातला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यासारखा राजा जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला येऊन बसत होता. काही वाजवा कळाला असत काय हो असं. आज आम्ही आमदारासंग खासदारासंग फुटून निघा म्हणून जीव द्यायला कीर्तनही सोडायला होतं त्या तारखा मिळाल्या की. अरे एवढा महाराष्ट्रातला जाणता राजा तुकोबारायाच्या पाया पडत होता आणि विचारायचं महाराज काय पाहिजे. महाराजांना सांगावं राजे खरं सांगू का, आम्हाला बाकी काही नको. आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने, आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल सुखी. ते मला म्हणे महाराज जे हरी म्हणलं जे हरी, तुमचं एकच कीर्तन ऐकलं म्हणलं किती किती म्हणलं काय झालं लय बदल झाला म्हणलं महाराज. म्हणलं कसं काय लय पियत होतो म्हणलं आता अजिबात पियत नाही. मी म्हणलं एका कीर्तनाने एवढा बदल महाराज मिले तरी लोक सुधरत हे खरं आणि एका कीर्तनाने एवढा बदल. ते म्हणलं महाराज पिणं तर सोडा, पिणं त्याच्या मातीला देखील जा जात मातीला का जात नाहीस म्हणला शुद्धीवरच नसतो. विढाला विढाला. अरे असे वैराग्याच्या का पाहणारे खूप आहेत. काय पाहिजे महाराज? तुकोबाराय म्हणाव राजे आम्ही तेने सुखी त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी, काय सांगाव महाराज. झोपा. अरे आमच्याकडे का तुका म्हणले राजे आम्ही त्रिलोक्याचे, आमच्याकडे काय कमी आहे अशी अवस्था माझ्या जगद्गुरु तुकोबारायची. पण लक्ष द्या प्रत्येकाचा काळ सारखा राहत. कालाय तस्मै नमः. महाराजाच्या डोळ्यात एक दुष्काळे आतीला द्रवे नेला, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. डोळ्यात एक दुष्काळ पडला होतं ते द्रवे गेलं सगळं काही गेलं. आणि विनोद म्हणून सांगत नाही थोडं माझ्याकडे लक्ष द्या गुरुजी, तुमचा खिस्सा गरम असला तर मान आहे तुम्हाला. सप पैसे के दिलका साथी. आता तुम्ही पाकिट घेऊन घरी जा. काला झाल्या झाल्या वाटप आहे उभा भेटीची नाही पाकिटाची. तुम्ही घरी गेल्या गेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकॉशन घेता का,
रिकामे हाताने जा फाशी घेता का? कोण विचारते धनवंत लागी सर्वमान्य आहे जगी, सर्वमान्यता आहे जगी, सर्वमान्यता आहे जगी, धनवंत लागी सर्वमान्यता आहे जगी, सर्वमान्यता आहे पैसा असला तर किंमत देतात. थोडं माझ्याकडे बघा, तू को भरायची अवस्था तशी झाली. आणि ते बंद कर मोबाईल ठोकी सर ठो. एवढा लिलेकरी मोबाईल इतका लिहित महाराज. काही लेकर तर मोबाईल शिवाय झोपत नाही आता. विढाला विढाला एक काळ लोक तू कबरायला तुका शेट म्हणायची. काय म्हणायचे? वा शेट कुणाला म्हणते? कोण म्हणलं गांजा म्हणणार? ज्या खिसा गरम आहे त्याला लोक शेत म्हणायची. काला येतस महिना महा. महाराजाने विचार केला, अरे चला देवना संसार तुका दुईकडे. या लोकांना आपला त्याग केला तर काय होतंय? आजची सेवन आहे आपली. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी माझ्या वडिलाची विराशी गा. आता वारं नका घालू, जाताना वारं घाला. हे वारं मेल्यानंतर घालत असते, आताच घालू नका. विढाला विढाला बरोबर आहे. त्यांच्या मनाने गरमी व्हाली पण आता ती बरं वाटत नाही वारं घालणं. मला बरं वाटलं पण ह्याला बरं वाटत नाही ना. काही लई ना म्हणून असतो वारं घालून घेऊ लागलं महाराज. ते का गांजे पिऊ लागलं काय? विढाला विढाला थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तू कबर नाही विचार केला, आजची आपली सेवा नाही. माझ्याकडे बघा, इकडे बघा, मी करतो बरोबर. ऐका तुकोबराने सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं, मिळविली मांदी वैष्णवांची. सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं, तुकोबराय पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं विश्राम केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, देवाच्या दर्शनाला गेले. तुकोबरायची सेवा तर अशी होती, तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवो सेवा. देवानं तुकोबरायक डोळे उघडून पाहिलं, तुकोबराला विचारलं, तुकोबराया आतापर्यंत तुम्ही उत्तम प्रपंच केला, उत्तम संसार, तुम्ही त्या संसारातून आज या वैष्णवाच्या संगतीत माझ्या दर्शनाला आलात. खरं सांगा नेमकं सुख कुठं आहे? नेमकं सुख कुणाच्या संगतीत आहे? त्या टायमाला तुकोबराने उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या Oh,
देवाना तुकोबाराला विचारलं, कोणाला विचारे तो नाही तर काही माणसं दिवसा कीर्तन झोपले. तुम्हाला युन दोन सांगणार एका ठिकाणी मोकाल्याचं कीर्तन एक मात्र माझ्या पुढे बसले बसलं तर गपटीप नाही मुद्रा बाबा बसल्या बसल्या झोपलो. ते कपड्याचं दुकानदार त्याला झोपीत स्वप्न पडले कसा दिला बाबा कपडा त्यानं धरलं मोह धोतर फार करून बाबा धोतर कवडाला मला गिराई घुसले कीर्तनात आता दुकानात काय फाटत असेल विढाला बस. देवानं प्रश्न केला खरंच सांगत कुमार सुख कुणाच्या संगतीने वैष्णवा पहिला शब्द आहे वैष्णव काय वैष्णव आपल्या वारकरी संप्रदायात तीन वैष्णव आहे किती किती पहिले वैष्णव कोण शिरोमणी महादेव एकाजनार्धनी वैष्णव शिरोमणी महादेव आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदि ऐका पहिले महादेव रंबादिकनाथ ती उभ्या जोडून हाते ते सळमरू घेऊन आला गिरजेचा गंध पंचप्राण अर्थ घेऊन दिवस या येते हवी वाढती राही आहा अनंतावतार घेशी बस कुणाच्या अंगात रुग मी एका ठिकाणी असत म्हणलं विनोद म्हणून सांगणार गड्याच्या अंगात आलो इमादर ते जेव्हा उठलं आहाक ओहो आहाक हा हुशार माणूस होता असं शिवाजी बोसारखं जेव्हा उडी मारली पक्का दाबून धरलं ते अंगात आलं म्हणून लागलं सोडा 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 शिवाजी बोमरी कमन 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 ते म्हणला बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल ह्याला बिड्या मोडलेल्या कळाले आठ लोक म्हणतात त्याच्या अंगात देवाला बेसरमीच्या फोकाना आणा विढाला विढाला जाऊ द्या आता तुमचा टाइम घालीत नाही अंगात येणं खरं आहे का खोट आहे येतय येतय म्हणा अरे येड्याची शाळा पेड्याचा पाऊस आपल्याकडे मारा एक सगळं येड्याचं हॉस्पिटल डॉक्टर शान नाही तुम्ही डॉक्टर बी येड म्हणतात येड उठायचं भिताडाला काढला पाहिजे येड डॉक्टर जवळून जात येड डॉक्टर म्हणजे हे येड आज करायचं येड वजन टाकायचं कुणावर डॉक्टरावर सहा महिने झाले येड रोजच उठायचं भिताडा काढला डॉक्टर हे डॉक्टरला वाटलं येड आपल्यावर वजन टाकायला भिताडातून काय तरी आवाज येत आवाज येत येड भकीला जाऊ दिलं डॉक्टरांनाच कान लावलाय भिताडाला पाच मिनिट झालं उई नाही चुई नाही जेव्हा डॉक्टर राग आला येड्याला बोलली इकडे मूर्ख कुठला नालाय कुठला रोज बोमलाच म्हणला इथं कान लावला सहा महिने झाले अरे मी पाच मिनिट झालं कान लावला कशाचाच आवाज नाही ते येड म्हणलं डॉक्टर म्हणून तर तुम्हाला येड्याचं डॉक्टर केलं म्हणला त्या येळी डॉक्टरला वाटलं मयार वजन टाकालं विचार करा म्हणला डॉक्टर सहा महिने झालं कान लावालोय मला मिळ लागा नाही आणि पाच मिनिटात ह्या बापाला मिळ लागेल का म्हणला इथे विढाला विढाला तस ऐकाकडे परमार्थ करून पिढ्या गेल्या देव स्वप्नात येईना न काही करता अंगात कसा येत असेल आपल्याकडे मनाय गुरुजी नांदून वरमाय होईना झोपले काय मागले आणि नांदी म्हणल्या दादा मोवा मिळ लागेल का तुझ्या बापानं ढुलय विढाला विढाला सोडून द्या आपल्या वारकरी संप्रदायातली पहिली पंढरपूरची वारी महादेवानं केली टाळीवर लोकांना पुन्हा केली महादेव आजही तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर बघा महाराज भोलेनाथानं वारी गेली मला सगळं सांगायचं नाही भगवान परमात्म्याला आलिंगन देणार भोलेनाथ
तितक्यात भोलेनाथाला भगवान परमात्म्यानं उचललं, महिमावर निता महेशु तो म्या मस्तकी वंदिला. भोलेनाथाला उचलून डोक्यावर ठेवलं. कुणाला? भोलेनाथाला. आजही पंढरपूरला डोक्यावर बेलच होते, तुळस होत नाही. विढाला विढाला. पहिले वारकरी संप्रदायातले वैष्णव कोण? आदिनाथ महादेव. दुसरे? ज्ञानदेव वैष्णव. मोठ ज्ञानदेव वैष्णव. विठ्ठल नामे मुक्त पेटा विठ्ठल. ज्ञानदान घडे श्रेष्ठ ज्ञानदान. वैकुंठ वाटा संत गेले. दुसरे वैष्णव ज्ञानोबर आहे. तिसरे कोण? आम्हाला माहित असत तुम्हाला कायला बोललो असतो. यवने जन्मला मरकट वैष्णवा माझ्या श्रेष्ठ हनुमंत म्हणावया गणेश ऐसा पापिष्ट कोण आहे काय सांगाव महाराज. झोपा. तिसरे वैष्णव हनुमंतराया. असा वैष्णवने खिशातली 500 देऊ पण तुम्ही महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी वाजवा. हे कसं आहे गुरुजी, मी विनोदाला सांगतोय भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते या, नाही तर काही बायाची भाजी नाही ना म्हणा. डब्याचे डबे मसाला चव नाही कशाला. इमानदारीनं काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत नाही म्हणा ना. नाही लागत नाही. ओ एका बाईने भाजी केली गुरुजी, तेल मीठ मिरची डाळ पाणी. आता मालकाला भूक लागली ते म्हणला जेवा वाढ, हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शेंडीत ताई. माया ब्रह्म जगत सत्य जगत मित्य सगळं आजातवाद. ते जेव्हा बसले त्याच्या डोळ्यातून आसरू यायलेत. काही बाया भाजी कशी का होईना, मालकाला जीव घालताना पुढे बसतात. बरोबर आहे ना मदारो? झाले का? नाही होईल होईल धमदारा. हळू हळू ढाळी ढाळी घेतोले नाही एक येळी. होईल होईल धीरेचे बजा ना. आता बघा तुमचं समजे नाही इमानदारी ना. माझ्या मानलेलं जो कमी होईल 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 होणार आहे दमदार. आता येईल चार महाराज खरं आहे का नाही? म्हणजे मालकाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ते पुढे बसले त्याच्या डोळ्यातून आसरू आले. ती बाई पुढे बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? हे म्हणला जास्त प्रेम म्हणल्यास मसन वाटा गाठावं लागेल. विढाला विढाला. का सांगितलं मुद्दा डोक्यात ठेवा, हसण्यासाठी नाही पटण्यासाठी. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत आहे. असे कलाकार असले तर कीर्तन करा वाटते. जरा टाळ्या जाणार काला वाटू ये कमी का. काहीच
कामाचं नाही हो, पॅकिंग भारी माल किडका काय का विनोद म्हणून सांगणार विखरं सांग का कीर्तन करायच्या जीवनात दोन गोष्टी असाव, त्याचं वागणं निक्का असाव, त्याचं भजन पक्का असाव. वागाय निक्का वागा भरणार पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का धरात माझा धरात धरात वागाय लुच्चा लुच्चा कळलं पोपटासारखं बोलायचं पण हजार लपडे करायचे वागाय लुच्चा भरणात कच्चा तो यमाचा सक्का भाचा विढाला विढाला म्हणून तो कोबर आहे म्हणतात वैष्णव निका संभ्रम वैष्णव जन तो देने कई पीड बराए जान रे कुठे पुन्हा पाटला साहेब पाटी लय सुंदर दिसाले अशी लेकरं बघितली उचलून घ्या वाटते हा नाही तर काही लेकरं बघा सटवी शोभणी झालेली हात पाय काढीवणी दुधाचा काला ढेरीवर ते असं बसलेलं त्याची आई म्हणते म्हणा राजा कुत्र्यानं तोंड चाटा वागत लागली त्या राजाची लई बोलायचं नाही वैष्णव ने का अशा वैष्णवा ईशन उपवास करतो त्याचं नाव काय वैष्णव वैष्णवा संगती गुरुजी संगती संगतीचे तीन प्रकार आहेत किती किती कोणते कोणते कुसंगती विसंगती सत्संगती तरुण मंडळी सांगतो थोडं लक्ष देऊन ऐका कुसंगती टाळावी विसंगती भोगत संपवावी आणि सत्संगती करावी विढाला विढाला कुसंगती टाळावी लवकर सांगतो माझा रमायकर बघा राधहंसाच्या घरी कावळा गेला कुणाच्या वा साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी कावळ्याला आसन बसाय टाकलं कुण राधहंसा आता कावळ्याला सरासरी आसन आवडत कावळ्याला काय आवडते तुम्हाला आजच कळाली हा धुळवड आहे बरेच कावळे आज खेंगे पेंगे घेंगे नचिंगे ऐश करेंगे और काय झिंग झिंग झिंगा कावळ्या ढोप टोकरलेलं जनावर आवडत आहे कशाला सांगत असू हे कावळ्याच्या जातीची अशी बरीच तुम्हाला विनोद म्हणून सांगणार महाराज आसन टाकलं कावळ्याला कावळ्यानं बसल्या ठिकाणी डोळा फिरवला कावळ्याला एक डोळा असते गुरुजी पण लई नमुना चौकडच फिरते कावळा डोळा एक डोळा त्यानं चौक डोळा फिरवला विचार केला साधू माणूस एवढं वैभव कुठून आणला असं कावळ्यानं आमंत्रण दिलं राधहंसाला कुसंगती संपाय टाळावी राधहंसाला आमंत्रण दिलं पण आता कळलं नाही राधहंस कावळ्याच्या घरी गेला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कावळ्याच्या घरी गाता ज्ञानेश्वरी भागवत कोणाच्या राधहंसानं गेल्या गेल्या नाक दाबलं कावळ्यानं विचार केला साधू माणूस यायला आपल्या घरी परवडत नाही चला मानसरोवरावर फिराय जाऊ दोघं फिरण्यासाठी आले ऐका एक वड्याच्या झाडावर बसली फांदीवर खाली राजा होता निद्रिस्त राजा त्याला काहीच माहीत नव्हतं कावळ्यानं विचार केला राधहंसानं आपल्या संगतीचा गुण दाखवलाय आता आपण आपल्या संगतीचा गुण दाखवल्याशिवाय राहायचं थोडं लक्ष देऊन ऐका कावळ्यानं वरून देहधर्म केला रावसाहेबांना माहितीच नाही तो देहधर्म राजाच्या तोंडावर पडला कुणाच्या तुम्हाला देहधर्म कळा ना लई कशाला खाली जात बसून बोलत होत वरून विष्ठा टाकली राजाच्या तोंडावर पडली कावळा एका मिनिटात उलटा दुसरीकडे जाऊन बसला राधहंसाला पतत नाही राजानं डोळे उघडले बघितलं तर राधहंस शेवकाला बोललो इकडे बाण जोडलं मार बाण आपल्याकडे मन आहे राजा बोले आता पुढचं तुम्हीच म्हणा दाढी ना हाले सेवकाला बोलवलं बाण जोडायला लावला जसा बाण जोडला तसा सोई करीत बाण गेला
राजहंसाला लागला. राजहंस तरपड 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 करीत खाली पडला. कोण? राजा पळत गेला. वाटलं कावळा असेल. जवळ जाऊन पाहिलं. अरे कोण तू? त्या टाइमला राधावसा सांगितलं, राजे नाम काको. मी कावळा नाही. वा, अरे कोण? हाऊ श्याम निर्मले गेले. राजे मी राधावस आहे. मला सार कळतय, मला आसार कळतय. वा, अरे तुला मरण्याची पाळी कशामुळे आली? राजे ऐका, नीच संघ्यान परसा दे जातम जन्म निरार्थकम. काळीवाजवा कळाला असं. ह्या कावळ्याच्या नीचाच्या संगतीमुळे मला मरावं लागलं. म्हणून ऐका तरुण मंडळी, काळाची संगती उपयोगाची खळाची संगती उपेगाशी नये. परिणाम आपण अपाय त्याचे संगे. संगती टाळावी. तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो ऐका, आणि विसंगती भोगून संपवावी. बर का माधव, लग्न करूच नाही आणि केलं तर कुतूच नाही. गुतू नाही आणि गुतलं तर कुतू नाही. आता या सगळ्याला अनुभव यायला विचारा. हे सुरुवातीला लिहिला बरं वाटतंय. अरे काय ते सकून यार, काय फाटन. नवरदेवाच्या तोंडाचं पुसतंय सकून या तोंडात. सुरुवातीला तोंडाचं पुसतंय, पुन्हा पाठीला लागलेलाही पुसत नाही. अवघड महाराज खरं सांगा, सुरुवातीला गोड वाटते. गोड गुदगुले होत्यात होते का? खरं आहे का नाही? हो म्हणा ना. तुम्हाला कशाला बघत आण देत बसू आता? विनोद म्हणून सांग ना महाराज. बघा तुम्ही लग्न झाल्या त्याला सुरुवातीत दोघातही गुलाबजाम असते म्हणून. इतके जाम होते, इतके जाम होते. सगळ्याच्या नंतर सप्त्याला पट्टी देते. दोघात एक चिक्कू, इतके चिक्कू तिकडल्या तिकडच चहा पिऊन जाते, तिकडे येत नाही. दोघात एक वडापाव. काही दिवसानं वडा इकडं, काही दिवसानं पाव तिकडं. वडा इकून म्हणतय चोरी झाली तुला बोलण्याची, पाव इकून म्हणतय लाज वाटे तुम्हाला सांगण्याची. अरे ज्याच्यात वडावडी त्याला म्हणायचे संसार, आणि ज्याच्यात वडा जोडी त्याला म्हणायचे परमार्थ. विढाला विढाला इन सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. लग्न झालं झाल्या काही माणसाला आता मित्र सांग ना, काही एक कारण योग आमचा मित्र होता, लग्न झाले झाले चांगला गुबगुबीत. चार पाच महिन्याला असं झालो, पाच सहा महिन्याला. आता आम्हाला आषाढी वारीला भेटलं. आता आली आता जवळ, यंदा वाडी होणार आहे. वारीला भेटल्यानंतर आहे म्हणलं जय हरी, म्हणलं जय हरी. म्हणलं कस काय? काही खरं नाही म्हणलं, जगण्यात मजा नाही. म्हणलं कस काय? तवा तुला गुदगुले झाले. आहा अजाबात नाही म्हणलं, तुमचंच बरं आहे. म्हणलं कस काय? उलटी भेटली म्हणलं महाराज. उलटी कशी भेटली? उलटी. म्हणलं कस काय? तिला जर म्हणलं पुरणपोळी करतं ती बेसन भाकरच करते म्हणला, आणि तिला जर म्हणलं दूध करतं चहाच करते म्हणला, मराय झालो म्हणला. आता घराकडे जायचं नाही, चातुर मसाला थांबा म्हणालो. मी म्हणलं येड्या ऐक, ते इधर बाकी इधर बाकडे एक बन आहे मुत्रांबुवा, आटकली खुट्टी
जाचिल कुटी. अरे म्हणलं अडकू नाही आड करत कुतू नाही जाय म्हणलं उग घराकडे कसं जाव म्हणलं महाराज म्हणलं तू थोडं उलट वाग म्हणला कसं काय तुला दूध पाहिजे तर चहा माग जमते काय किंवा म्हणला तुला पुरणपोळी पाहिजे तर बेसन भाकर माग जमते काय की म्हणला ते घराकडे आलं. आता बघा हे महिला मंडळ तुम्ही यात्रा करून आल्या आल्या तुमच्या पाया पडतात पडतात ना खराय ना पुन्हा तुमची पायाची भेट चुकून झाली तर झाली नाही तर होत नाही. बरं आल्या आल्या का पाया पडत्यात बरं झालं वाचून आला आणि जाताना एकदा पायात पडत्यात का पडत्यात येतानी माघारी येताव का न येताव पाया पडून घेऊ द्या प्रेम म्हणून नाही इमानदार ना गुरुजी. काल परवा एक जोडपं बघितलं गंगा खेडात हातात हात धरून हिंडाले दुकानाच्या गरीनं हातात हात धरून म्हणलं वा काय तुमचं प्रेम आहे राव कशाचं प्रेम म्हणला महाराज हात सोडलं कुणाच्याही दुकानात घुसले म्हणलं विडाला विडाला पडाले. आता ते खुर्चीवर बसलं त्याला पाणी आणून दिलं हे आदेश आले म्हणलं थोडस डिकसन चहा कर चहा उलटी होती दूध करणार इतका गेला दूध केलं मला पिऊन टामटुम जमलं कडे म्हणला काय का असला पण हे मग एक दीड तासाना आधीच इशारा केला म्हणला माऊलीच्या पालखीसोबत गुलाबजाम बासुंदी श्रीखंड खाऊन थोडं कसकिन पडलाय म्हणला गोड खाऊन कटाळा आला थोडस बेसन भाकर कर ती उलटी होती उलटी ती म्हणली पुरणपोळी करणार मस्त पुरणपोळी भजे पापड हे चांगलं केलं ताई मला म्हणला महाराज दिसा इतका इतका आहे पण 15 काही परवडायचा मी उग केला इशारा राटा राटा नाही कडे म्हणला महाराज कुठं भेटल चांगलं 2-3 महिन्यात गुबगुबी झालं तुमच्यासारखं गुबगुबीट. आता काही दिवसानं ती पितरपाट आली आपल्याकडे पितरपाटच म्हणतील की पितरपाटच त्याने सांगितलं बायकोला बोलून घेतली इकडे म्हणे काय कुणा ब्राह्मणाला बोलवायचं नाही कुणा महाराजाला बोलवायचं नाही कुणालाच बोलवायचं नाही तू सवाशी मी सवाशी बाईला सवाशी नाही आपण पितराचे ठाई कुणालाच बोलवायचं नाही ती उलटी होती गुरुजी पाठ तुटली पुरणपोळी भजे पापड सगळा काही स्वयंपाक केला घरोघरचं एक एक सांगितलं आणि लोक फुकटच मिळाल्यास टचून हल्ल्याशिवाय राहत तुम्हाला टचून कळत नाही टचून इतल आणि इतल बरोबर लागाव इतकी निबर लागा ही व्हावं ह्याला म्हणायचं टचून. आता इतकं लोक टचून जेवले महाराज जुन्या काळातली पद्धत आहे ते पात्र घरात ठेवायचे गंगेत टाकायचे नदीत टाकायचे नदीला पूर आलता त्यांना सांगितलं हे म्हणला बाया माणसाला सगळं काही करावं पण नदीला जायचं पात्र घेऊन जायचं ती उलटी होती उलटी ती म्हणली मी भागवत कथा ऐकली कथेमध्ये वर्णन आलं धर्मराजाच्या यज्ञात देवानं पात्र उचललेत पात्र इतकं पुण्य कशात आहे मी पात्र नेणार उलटी होती ते म्हणला तू जाय पण जास्त पाण्यात जायचं जायचं ती म्हणली जाणार उलटी होती ह्याला घालवायचीच होती कर्कशे संगतीन उदंड अवघीच भजिती आमचे गुरुवरे स्वपन का काही सातकर ही लय दृष्टांत रंगून सांगायची पुढे जाऊ नक जाणार इतक्या पाण्यात गेली ती जोर उभा राहिली असं पुढे जाऊ नक जाणार इतक्या गेली पुढे जाऊ नक जाणार इतक्या गेली इतक्या जी गेली नदी इकडं व्हाली आणि ती वरी बघत चालली एक जण भेटलं शिवराज गुरुजी सर राम राम म्हणला झालं आपलं काम म्हणले कस काय ती पुरात गेली शिवराज गुरुजी म्हणले नाही ती खाली गेली असं धाराधारण नाही म्हणला उलटी होती म्हणला ती वरी वरी जाणार म्हणला खाली जाणार नाही विडाला विडाला काय सांगालो कुसंगती टाळावी विसंगती भोगत संपवा आणि सत्संगती करावी का सुखया संतोष समान Oh,
वाजवा, टाळी वाजवा, टाळी 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 टाळ टाळ जोरे मृदांग मृदांग टाळी जोरा 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 थांबा टाळ समागमी नित्य दुनावी दुनावी म्हणजे डबल दुप्पट लय कशाला टाइम घालू तुमचं नाव काय मारोत राव सगळे हुशार माणसं आहेत हे म्हणून तुम्ही म्हणताल महाराज संतांच्या संगतीत वैष्णवाच्या संगतीत सुख म्हणताय कोण म्हणताय इशया सुख इशयाचे सुख येथे वाटे पुढे अवगड परमार्थातलं सुख तसं नाही सुख घाडो त्याचा कुत्रा काशीला मग रमना मे ताल पाका पाहिजे काळी वाजवा कळाला मला खरं सांग का गुरुजी नाचाव कीर्तनात हो पण मस्त मस्तीत नाचा नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे
कशाला उगा चौ घाली आता टाळी वाजवा टाळी वाजवा. नाच कीर्तनाचे रंगी टाळी वाजवा. काय महाराज आज धुळवड काय नाचू लागली बऱ्याच जणांना पॅन्ट फाटलेला कळाल. अरे कशाला टाइम घाली तू सायकाकडे इथं सुख आहे सुख घडो घडी वाढू लागी तुपाट. महाराज सुखच आहे यात नाही किंमत बी आहे. आता लई बोलत नाही गुरुजी परमार्थ करणाऱ्या माणसाला किंमत बी आहे. तुम्हाला किती किंमत आहे आई म्हणून झालं का तुमचं नाही होईल होईल दमधारा दमधारा. किती किंमत आहे यांना मृदंगाची बायकू मृदंगी किंमत सांगलो मृदंगाची बायकू मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकू टाका म्हणलं धुमाकून ठोकाव किंमत आहे किंमत. आता मुद्रम तुम्हाला सोडून बोलतो आता शिवाजी बसून झाले अरे होय नंबर लवकर ला रे. किती किंमत आहे गायकाची बायकू गायकी. त्याला जर म्हणलं ताई गायन कसं करा म्हणलं मंडपात जाऊन फाची घ्यावी किंमत आहे किंमत. माईक वाले तुम्हाला तुम्हाला किंमत आहे ना माईक वाले बायकू माईकिन माईकिन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणलं सगळाच मोकळा सोडा किंमत आहे किंमत. डॉक्टरची बायकू डॉक्टरीन. त्याला जर म्हणलं ताई ताप आल्यास काय करा म्हणलं हौदा तुडी माराव किंमत आहे किंमत. कंडक्टरची बायकू कंडक्टरीन. त्याला जर म्हणलं ताई तिकीट कसं काढाव म्हणलं गाडी खाली पडाव किंमत आहे. सरपंचाची बायकू आहेत काय सरपंच आहेत का कुठं आहेत कुठं आहे हात वर करा सरपंच मायाकडे बघा मायाकडे. आश्रमाचं काम चालू आहे 5000 पावती फाडायहून उगा बँकेत कुठून धोत्राला गाठी करू नका किंमत आहे त्यांना. त्यांना जर म्हणलं ताई करा सही लाव मॅक्टर सही किंमत आहे. तरुण मंडळी तुम्ही इमानदार सांगा तुम्ही कुठं तरी ऐकलं का पेताड्याची बायकू पेताडी कुठं तरी. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही चांगल्याच्या लोक पाया पडल्या शिवारात पाया पडल्या शिवारात नाही पण पवित्र तुळशीची माळ घाला पवित्र अंतकरण परमार्थ करा. तुम्हाला हनुमंतरायची शपथ घेऊन सांगतो भोलेनाथाची शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार झाल्या शिवा राहणार नाही. सुख घडो घडी सुख या संत समा सुख एक ह्याची तुका म्हणे संत सुखाची सर्व सुखाची लहर सर्व सुखाची लहर नानाबाई अलंकापुरे नानाबाई अलंकापुरे अरे सर्व सुखाची लहरी माझ्या नानोबरोबरची सर्व सुख आहे. तो का म्हणे तेथे सुखा काय उने आहे समाधान सोली वजे सुख अति सुखावने वेद्य अंकली वैष्णवा. टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी टाळी सर्व सुखादे लहरे रणबाणे. काय सुखाला कमी आहे काय ऐकाकडे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती म्हणून महाराज सांगतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा खरं सांग
आता प्रमाणालाही देता येतील हो. संसारात कोण सुख आहे म्हणतंय, कोण सुख आहे? संसार हे सुख डोळे तरी काशी कडे राज्य टाकून गेले थोडे ते काय येडे म्हणावी अठरा भर वनस्पती फुले फळे उडती पावी त्या पोकराले नदी गंगा वाहते ज्या घरे कुलश्रेया राज्य राणी ओ संपत्ती हे सुख सांडोने या काच या योग शेवते पर्यते मदाल सोंढ धरे मदाला सण आपल्या बाळाला पाळण्यात टाकलं कुणाला. आता जुन्या काळात पाळणे होते, आता पाळणा वेगळाच निघाला भुरटी पाळणा. बाई स्वयंपाक करीत करीत झोके दिली आणि पाळणे चांगले राहिले नाही, तो जुन्या काळात पाळणे लय चांगले होते. बाळा झो झो रे कुलभूषणा दसरा नंदना बाळा झो झो रे करे निद्रा राम लक्ष्मणा बाळा झो झो रे मेघ श्यामा माझ्यात्म रामा. आता काल पुरा एक बहीण पाळणा म्हणला पहिल्या दिवशी जन्मल बाळ तन दुसऱ्या दिवशी खाल्ले रताळू बाबू दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हग्र पातळ धुबाळा. मी म्हणलं आता कस होईल विठाला विठाला. फारा टाइम होत आला त्या मदाला सर बाळा टाक बाळाला पाळण्यात टाकलं सांगितलं हे बाळा ऐक सातशे वर्षापूर्वी अठरा भार वनस्पती अठरा भार. आता आपल्या राजा चारत राहिल्यात गुरुजी. पहिला वन पहिली वनस्पती गांजा पहिली दुसऱ्या येड्या बाबडी तिसरं बेश्रम बेश्रम लई बेश्रम चौथं काँग्रेस गवत वनस्पती संपली विडाला विडाला. हो अठरा भार वन फुलं फळे बाराही महिने झाडाला फुलं फळं होते महाराज. बावीच्या पोखरी नदी गंगा बाराही महिने गंगेला आणि नदीला पाणी होतं. ज्या घरी कुलश्रिया राजराणी हो हा संपत्ती अरे कुलश्री कुणाला म्हणतात चोपदार. वा वा हुशार आहे चोपदार. काही चोपदार लई हुशार आहे. एका ठिकाणी मग कीर्तन लांबलं एका चोपदाराने मागत दंडू सोडला माझ्या पाठीत. म्हणलं काय झालं चोपदार मला टाईम झालाय तेव्हापासून मी लवकर सोडालो विडाला. मला विनोद म्हणून सांगणार बाया आपली हुशार आहे तर काय बायाला एवढं समजू नका. एका ठिकाणी कीर्तन लांबलं एका बाईने लेकराला चिमटा घेतला ती लेकरू जर चिरकू लागलं त्या बाईनं बाप बाप लेकराला बाई म्हणली महाराज बोमलाला तिकडं हा तू बोमलाला असता इकडं तेव्हापासून मी लवकर कीर्तन सोडालो विठाला विठाला. अरे तिला पुढचं भविष्य कळत तिला कुलश्री म्हणायचं. अशा एका एका राजाला सातशे सातशे होत्या. किती होत्या ते म्हणतील महाराज त्या टायमाला सातशे आता एकच मिळाला. बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाले तू भगवा गुटाळा गांजा ओढगडी तुला तुला पोरगी देत नाही विडाला विडाला. महाराज तुम्हाला मुली मिळा वाटतात ना एक वाक्य सोबत घेऊन जा गडी एक वाक्य सोबत घेऊन जा. तुम्ही मुलगा झाल्यास पेढे वाटताय ना अरे तुम्ही मुलगी झाल्यानंतर पेढे वाटा पेढे वाटा. आपल्याकडे मन आहे पहिली बेटी तुप्रुटी पहिला बेटा आणि भिकार छोटा. अरे तू कबर आहे ना म्हणा कुळी कन्या माझा त्याला बसवा दोन मिनिट बसले त्याला गुळ बी नाही दिला असं मी मला ठुला नाही ह्याला कुठलं देऊ आता मी. तू कबर आहे ना म्हणा पहिली कुळी कन्या अगोदर कन्यानंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं कुत्र. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा घरी गेल्या गेल्या कुत्र पडते ते कराय का नाही हो म्हणा. कुत्र तुमच्या अंगावर हातपाय टाकते टाकते का नाही कुत्र. आणि तुमचा पुत्र चाकूर चाकूर कुणी येता येतात म्हणणार माझा कुठं माझा कुठं एका टप्पट हाणेल टप्पट म्हटार म्हट नको र भाड्या तू ह्यासाठी पांढऱ्याच काळ केलं रे. सपट्याला पटी लवकर दिली नाही रे मंडपाच्या बाहेरच बसलो रे आणि तिथला चांगला बूट हाणला रे. एवढे कुटाने तू ह्यासाठी केले तू मला लास्ट पू देईल आता कुठं खपू बाळ्या. असे बरेच म्हातारी पोरायनं मोकळी केलीत तरी इना घेणं झाली तर विडाला विडाला. ऐकाकडे एका एका राजाला सत्य सत्य पत्न्या होत्या तरी देवासाठी घेऊन
एकाच्या बायकोने एकाला खेळत खेळत बेल नाही खेळत खेळत तुम्हाला काही खेळ आता माहित होईल माहित हळूहळू आता ह्याला विचार कस काय खेळ असत खेळत खेळत आणलं ते हाणलेलं सण बी करते लागलं लागलं तिथला तिथं त्याचं टंगडच मोडलं टंगडच आता तलाव उचलन दवाखान्यात तुम्हाला दवाखाना चाकूरच आहे ना दवाखान्यात नेऊन ठेवलं त्याच्या पायाला प्लास्टर केलं ते पाय हालीत बसलं एकटंच आता गुळ आहे तोपर्यंत माश्या घरच्यानं सांगितलं डबा पाठवून देता इथंच बसा ते एकटं पाय हरीत बसले माधवराव एकट करमत ना तितक्या दोन पाय मोडलेला आले त्याचे दोन्ही गेले ते ऍक्सिडेंटनं दोन्ही बी दोन पाय मोडलेले तिथं बसले साऊंड पशीन ही इथं हे बसल्या बसल्या म्हणाले मग आता एकच गेला आहे त्या मामाचे दोन काय नाही गेले असतील ह्याला करमत ना हे असं उड्या हानीत निघालं त्याच्याकडे उड्या हानीत गेले आणि त्याच्याजवळ जाऊन कानात म्हणाले मामा ते म्हणला आओ तुम्हाला दोन बायक आहेत का टाळीवाजवा कळाला असलं तर ह्याच्या मनानं एकीन एक तंगड मोडलंय ह्याचे दोन्ही मोडले त्यार ती ह्याला दोन आहेत काय की अरे कोण सुखे विढाला बाबा छोटे के घटत घटत संतन की संग लागरे तेरी अच्छी संगत ऐका म्हणून संगत महत्वाचे वैष्णवा संगत सुख वाटे
आणि कमी देवा योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहेत आणि कमी देवा काही नाही महाराज अकरावाजताने आणि कमी देवा काही नाही काही नाही काही नाही मग तुम्ही करता काय गायनाची उडे आपुली गाव पण कसं गाव आपण गायल्यास दुसऱ्याला आनंद वाटावा काळी वाजव कळाला नाही तर काही माणसाचं गायन ऐकलं पाठाचा काकडा बघा तुम्ही ह्या बाया झाडी झाडीत म्हणतात सकू काजी गंगेचा बाप कसा उडाला की माय काकडा बी ऐक वाटत नाही महाराज लई म्हातारे कलाकार ऐका गायल्यानंतर आनंद वाटा महाराज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये नामदेवरायानं कीर्तन करावं जनाबाईनं चाल सांगाव आणि ज्ञानोबरायानं चाल म्हणाव काय चालीत रंग भरावा अभंग बोलता बोलता अभंग बोलता बोलता रंग कीर्तनी भरला रंग कीर्तनी भरला प्रेमाची ने छंदे विठल नाचू लागला प्रेमाची ने छंदे विठल नाचू लागला विठल नाचू लागला नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव भगवान परमात्मा थै 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 नाचू लागला इतका नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा नाली 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 नटनाची नाशिली व्यवसाय नामाची नाही पापाची आयशी केली गाय नाची उडी आपुलिया ऐका कीर्तन सुटलं थोडं माझ्याकडे बघा आपुलिया छंदे
आपुल्या घेऊन फिरत ग रामकृष्ण गीती गात कान चुपड्या वाजवित छंदे आपुल्या नाचत घेऊन फिरत ग मी गातो माणसाला छंद चांगला असाव, नाद चांगला असाव, काही माणसाला लई बेकार नाद येत बाबा. माझ्याकडे गाडी नव्हती, मी मुकामाला थांबलो, एक म्हातारा माझ्याजवळ झोपलेला. आता आमच्या पशी सरासरी चांगली माणसं कधी वायरी तुटल्याले, बल्ब फुटल्याले, फ्यूज उडाल्याले, बर ते गपचूप झोपत नाही. कोणत्या जन्मातलं पाप असेल बा म्हणलं आता हे काही कळना, मला काही झोप येईना म्हातार रात्र बघ. मी नाद सांगायला लई बेकार नाद, ते म्हातार पाट उठले 4 वाजे, मला वाटलं काय काकडा करते का काय करतोय, ते मायाकडे आले खोकलत. महाराज महाराज का बाबा मला एक नाद आहे. म्हणलं बाबू मला काय हानीत काका, मी दिसाईत काहीत का, साखळी मधून कवाड लावल्याल. बाबा कोणता नाद इतका बेकार नाद नाही महाराज, आहे तरी कोणता, बिड्या वडायचा नाद आहे बिड्या. म्हणलं बिड्या वडा नाही गांजा वडा, मला काय घेणार म्हणलं आराम करू द्या. आता जसे त्याला खुणा माहिती असतात, म्हाताऱ्यानं डब्यात बिड्या ठुलत्या, दिवळी डबा होता. आता त्या डब्यात योगा योगाने नातावनं फटाके ठुली, दिवाळीचा महिना फटाके त्याच्यातच. अंधारात म्हाताऱ्यानं हात घातला, बिडी गेली बघिला, फटाकाच हातात आला. नाद सांगून बेकार नाद करून नाही. त्या म्हाताऱ्यानं फटाका घेतला, बुडी इकडून वाद तिकडून शेंडा. आता अंधारात डबी काढली, वाद पेटल्या पेटल्या म्हातारा गरम झाला, म्हातारा तर चांगलं गरम झालं. सगळी वाद जळाली, जवा दणका बसला, एका दणक्या थोबड वाकड झालं. युनो सोडून द्या टाळी वाजवा कळाला असलं. अरे नाद करावा इतका बेकार नसावा, छंद असावा इतका बेकार नसावा. महाराज छंद चांगला करा, तुम्हाला संतांच्या संगीतीचा छंद लागू द्या, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धार झाल्याशिवाय. गायी नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे, आवडीने भावी हरिनाम तुझी चिंता त्याशी ऐका महिमा. महाराज आवड महत्वाची आहे हो, देवाचं नाव आवडीने घ्या, देवाचं जाऊ द्या गुरुजी, तुमचं सांगतो उग तुमच्या मंडळीने नाव घ्या, महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. शिवराज गुरुजीचं नाव घेते, आजच्या कीर्तन करायचा मान राखून. नावाला किंमत आहे, नावाला बाबा म्हातारी आहे का नाही, मग झालं समाधान झालं. आता कशाला बोलत बसू है का है का, काय नाव तुमचं? मुरलीधर बाबा उग तुमच्या म्हातारीने नाव घ्यावं, बघा म्हाताऱ्याला गुजगुले झाले का नाही. उग म्हणा आदल्या मधल्या घरा मान हालाली, आदल्या मधल्या घरात ठुलं होतं पिटलं. मुरलीधर बाबा म्हातारपणी मारा उठलं तर कष्टात पिटलं म्हणा. इमानदारीनं सांगा तुम्हाला गुजगुले झाले का नाही. अरे नावाला किंमत आहे, नावाला. तसं आवडीनं देवाचं नाव घ्या, तुमचं काम झाल्या शहरात नाही. तसं महाराज सांगतात गायनाची उडी आपुलिया मनाची छंदी आवडीने. महाराज तुम्ही गाता नाचता उड्या मारता, तुम्हाला लाज लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या प्रती. लाज वाटावी वाईट वागण्याची, लाज वाटावी वाईट खाण्याची, लाज वाटावी वाईट पिण्याची, लाज वाटावी वाईटाच्या संगतीत जाण्याची. काळी वाजवा कळाला असलं. लाज साधावा या भक्ती काज नाही, लाज धरीत गा लाज भय, भय वाटा पाप करण्याचं. पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील शंका, म्हणून संशयावनी थोर अनेक पाप नाही.
ऐका मी तर मानाची गरज नाही, तू कामने जवळ येणं पाचारिता जावी संत चरणी भावे रिघावया। महाराज तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्हाला भय वाटत नाही, तुम्हाला शंका वाटत नाही, दुःख येत नाही असा मनुष्य नाही। तुमच्यावर दुःख आल्या जबाबदारी कुणावर? तू कमने आता पुल्या सायासे आ तू कमने आले बाबा आले तुका मैंने आता पुला दया रे पुला दया रे आज गति से संभालावे आज गति से संभालावे आज मुड़े आपुलिया जाने कायन आज मुड़े आपुलिया जाने आज गति से क्या बात आहे महाराज, तुम्ही गाता नाचता उड्या मारता तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्हाला भय वाटत नाही, जबाबदारी का म्हणे आता आपल्या आम्हा जगदीशे। ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे घरातली मायबाप सांभाळा। विसरू नको रे आई बापाला झिजविली जाते काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रगड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी मोटर सायकल शेती वाडी आई बाप मिळणार नाही राहू दे थोडी म्हातार पण त्या आई बाबाला नवशी भीक मागाया काया जिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया गड्या मिळणार नाही पुन्हा आई बाबाची आई बाप जिवंत असता नाही गेली तू सेवा मग मेल्यावर कशाला मन तुस देवा देवा बंदी लाडू त्या पंक्ती उतवशी कायाची तुम्हाला तुझ्या शिरावर धरली सुखाची जायर गड्या मिळणार नाही सगळं मिळेल मायबाप मिळणार नाही। ज्ञानोबर आहे म्हणतात सकळ तीर्थाची जी एक मायबाप केवळ काशी तिने न जावे। आनंद वाटला एक वाक्य बोलतो अभिमन्यू महाराज सर्व गावातील तरुण मंडळी तुम्ही सगळे आहात तरुण तुम्ही सगळे आहात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून हा सप्ताह पुढच्या वर्षी असा चांगला घ्या करून नक्की भोलेनाथ श्री गुरु मोतीराम महाराज मोठे महाराज सोपान काका महाराज गोविंद बाबा तुम्हाला आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील। वा हातवर करा हातवर करा हातवर करा हातवर करा माग बसल्याने सरळ कॅमेरा सगळ्या फिरवा सरळ तुमच्यावर कॅमेरा फिरणार आहे सगळ्यांना हा असे ठोआ चा पिऊन येतो
बारखुमा